मुंबईतला रिक्षा आणि टॅक्सी प्रवास महागण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यासाठी भाडं 22 रुपयांवरून 24 रुपये होणार आहे, तर रिक्षाचं किमान भाडं 18 रुपयांवरून 20 रुपये होण्याची शक्यता आहे. रिक्षा टॅक्सी युनियननं भाडेवाढीची मागणी पुन्हा एकदा परिवहन विभागात झालेल्या बैठकीत केली आहे, त्यामुळे भाडेवाढ करावी की नाही हा निर्णय परिवहन विभागाच्या हाती असणार आहे. कोंढव्यात भिंत कोसळून 15 मजुरांचा मृत्यू झाला, या घटनेला जबाबदार व्यक्तींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी अजित पवारांनी आज विधानसभेत केली. पुण्यात अनेक भागात मोठमोठ्या इमारती उभ्या राहत आहेत, मात्र त्याचं बांधकाम करताना राज्य सरकारच्या महापालिकेच्या नियमांची पायमल्ली केली जात असल्याचा मुद्दा अजित पवारांनी विधानसभेत उपस्थित केला. आज पावसानं मुंबई शहर आणि उपनगरात तसंच परिसराला सकाळपासून झोडपून काढलंय, मात्र त्याचवेळी निसर्गानं कृपा केली. पाऊस ऐनभरात असताना अरबी समुद्रात ओहोटी होती, त्यामुळे पावसाचं साचलेलं पाणी वेगानं वाहून जाण्यास मदत झाली. सकाळी 11 वाजून 11 मिनिटांनी भरती सुरू झाली. पाऊस कोसळत असताना समुद्राला भरती असती तर पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण झाला असता, मात्र ओहोटीच्या काळात पाणी ओसरलं आणि पावसानं उसंत घेतली आणि त्यानंतर भरती आली. मुंबईतल्या विक्रोळी पार्क साईड परिसरात अमृतनगर जवळ पहाटे झाड कोसळून 10 रिक्षांचं नुकसान झालं. या झाडावर ही झाडं धोकादायक आहेत असा एकही फलक नव्हता, त्यात पहाटेची वेळ असल्यानं रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती, त्यामुळे जीवितहानी झाली नाही, मात्र या झाडाखाली पार्क केलेल्या सर्व रिक्षांचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे. डोंबिवली कल्याण परिसरातही मुसळधार पाऊस झालाय. पहाटेपासूनच जोरदार पाऊस सुरू असल्यानं अनेक सखल भागात पाणी साचलं, त्यामुळे बदलापूर अंबरनाथ उल्हासनगर परिसरातही पावसानं धुमाकूळ घातलाय. या पावसामुळे मध्य रेल्वे विस्कळीत झाली. सकाळपासून जोरदार पावसानं रेल्वे वाहतुकीवर परिणाम झालाय. कल्याणकर दुर्गाडी पुलावर अडकले ट्रॅफिक जाममुळे दुर्गाडी ते शिवाजी चौकपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. 5 मिनिटाच्या प्रवासाला 1 तास लागल्यानं प्रवासी हैराण झाले. दरवर्षी पावसाळ्यात हजारो पर्यटक धबधब्यांचा आनंद घेण्यासाठी वांगणी इथल्या भगीरथ धबधब्यावर येत असतात, मात्र मध्य रेल्वेनं पुढाकार घेऊन पर्यटकांच्या सोयीसाठी वांगणी रेल्वे स्टेशनवरच धबधबा सुरू केलाय. तरी जास्तीत जास्त पर्यटकांनी या सोयीचा आनंद घ्यावा अशी उपहासात्मक पोस्ट सध्या समाज माध्यमांवर फिरतीय. त्याचं कारण आहे वांगणी रेल्वे स्थानकावरील छताला लागलेली गळती, त्यामुळे प्रवाशांना उभं राहण्यास मोठी अडचण निर्माण होती आहे. पश्चिम रेल्वेवरील धीम्या मार्गावरील वाहतूक तब्बल 3 तासानंतर सुरू झाली. मरीन लाईन्स जवळ ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे धीम्या मार्गावरची वाहतूक पूर्णपणे ठप्प होती, त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. जलद मार्गावरील वाहतूक सुरू होती मात्र अत्यंत धीम्या गतीनं, त्यामुळे लोअर परळ ते चर्चगेटपर्यंत गाड्यांच्या रांगा लागल्याचं चित्र होतं. तर दिवसभरात पश्चिम रेल्वेच्या 100 फेऱ्या रद्द करण्यात आल्या. राज्यात सर्वदूर पाऊस सुरू झाला आहे, त्यामुळे पश्चिम घाटात डोंगरदऱ्यात सध्या असंख्य धबधबे वाहत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातल्या राऊतवाडीचा धबधबा. हा धबधबा ओसंडून वाहू लागलाय, त्यामुळे पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. रत्नागिरी चिपळूण भागातला मुसळधार पाऊस पाहून लोटे इथल्या कंपन्यांनी प्रदूषित पाणी सोडल्यानं भिले आणि केतकी इथे मोठ्या प्रमाणात मृत माशांचा खच पडलाय. सध्या मोठ्या प्रमाणात माशांच्या वेगवेगळ्या जाती बऱ्याच वर्षांनी या करंबवणे खाडीत आल्या होत्या, त्यामुळे मुबलक प्रमाणात मासे मिळत होते. सर्व मच्छीमार आनंदात होते, मात्र आज मोठ्या प्रमाणात मासे मृत पावल्यानं लोकांसमोर उपासमारीचं संकट उभं राहिलं. नागपुरात मध्यरात्री एका कुख्यात गुंडाची हत्या झाली आहे. वाडी पोलीस स्टेशन अंतर्गत चतुर्भुज लेआउटमध्ये कुख्यात गुंड विकी चव्हाण आणि त्याचा मित्र अभिषेक मेहर यांच्यावर 5 ते 6 जणांनी हल्ला केला. टोळीयुद्धातून हा हल्ला झाल्याची शक्यता वर्तवली जाते. धारधार शस्त्रांनी केलेल्या या हल्ल्यात विकी चव्हाण याचा मृत्यू झाला तर अभिषेक मेहर गंभीर जखमी झालाय. शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी अकोले तालुक्यातल्या शिरपुंजे येथील आदिवासी आश्रमशाळेला अचानक भेट दिली. यावेळी तिथलं विदारक चित्र समोर आलं. गेल्या 3 दिवसांपासून मुलांना केवळ वरणभातावर राहावं लागतंय, धान्यही निकृष्ट दर्जाचं वापरलं जात असल्याचं स्पष्ट झालंय. या आश्रमशाळांसाठी शासनाकडून कोट्यवधी रुपये येत असताना ठेकेदार आणि अधिकारी मलिदा खात असल्याचं यामुळे उघड झालं. दोषींवर कारवाई करून गैरकारभार रोखण्याची मागणी लोखंडे यांनी केली. जळगाव वनपरिक्षेत्रातील रामदेववाडी शिवारातील वृक्षारोपण कार्यक्रम झाला. यावेळी चिंच, वड, पिंबळ, कडुनिंब अशा विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. जिल्हाधिकारी डॉक्टर अविनाश ढाकणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर बी एन पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले, जळगावच्या महापौर सीमा भोळे यावेळी उपस्थित होते. यवतमाळमध्ये 33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाकडे जिल्ह्यातील मंत्री आणि लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवली. ढुमणापूर येथील बांबू आणि चंदन उद्यानात हा कार्यक्रम
आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी पालकमंत्र्यांसह जिल्ह्यातील 4 मंत्री लोकप्रतिनिधींना निमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र एकही मंत्री किंवा लोकप्रतिनिधी न फिरकल्यानं जिल्हा परिषद अध्यक्ष आणि नगराध्यक्षांच्या उपस्थितीत कार्यक्रम उरकण्यात आला. देहू आळंदीतून वाहणारी इंद्रायणी नदी पावसामुळे दुथडी भरून वाहू लागली आहे. गेल्या 2 दिवसांपासून या भागात पडणाऱ्या पावसानं इंद्रायणी नदीची पाणी पातळी वाढली आहे. गटारातून सोडलेल्या पाण्यामुळे इंद्रायणी नदीची गटारगंगा झाली आहे. पावसाच्या पाण्यामुळे इंद्रायणीचं पात्र आता स्वच्छ दिसू लागलं असून दुथडी भरून वाहणारी इंद्रायणी पाहून देहू आळंदीकर सुखावले. जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यानं दौंड तालुक्यातल्या वरवणकरांचं पाणीचार घेऊन बारामती तालुक्यातल्या गवळ्याची उंडवडीकडे प्रस्थान केलंय. दिंडी सोहळ्यानं नागमोडी वळणावळणाचा रुटीघाट टाळ मृदुंगाच्या साथीनं हरिनामाच्या जयघोषात पार केला. हा घाट पार करण्यासाठी रोटी गावच्या 5 बैल जोड्यांनी परंपरेप्रमाणे पालखी रथाला साथ दिली. संतांची भूमी असलेल्या मराठवाड्यातल्या संत जनाबाईंची पालखी जनाबाईंच्या जन्मगाव असलेल्या गंगाखेडमधून मोठ्या उत्साहात टाळ मृदुंगाच्या गजरात हरिनामाचा गजर करत पंढरपूरला निघाली आहे. या पालखी सोहळ्यात महिला वारकऱ्यांचा मोठा सहभाग असतो.